नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक एक फायलम पाहत जाणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिस्ट पाहिलेली आहे सर्व फायलमची. आता त्यामध्ये फर्स्ट फायलम पोरी फेरा, वन बाय वन आपण एक एक बघणार आहोत. पोरा मीन्स किंवा पोराय मीन्स स्पोर्स, फेरॉन मीन्स बिअरिंग. पोरी फेरा नाव कसं पडलेलं आहे तर पोराय मीन्स स्पोर्स, स्पोर्स म्हणजे मराठी छिद्र. फेरॉन मीन्स बिअरिंग म्हणजेच बॉडीवर काय असतात त्यांच्या छिद्र असतात. असे सर्व ॲनिमल्स कोणत्या फायलममध्ये येतात? पोरी फेरा. मग त्यामध्ये एक वाक्य बघा. दीज ॲनिमल्स आर कॉमनली कॉल्ड ॲज पोअर बिअरिंग ॲनिमल्स. फायलम पोरी फेरामधले जे ॲनिमल्स आहेत त्यांना काय म्हणतात तर पोअर बिअरिंग ॲनिमल्स. पोअर बिअरिंग ॲनिमल्स मीन्स ऑल बॉडी, म्हणजेच पूर्णपणे बॉडी जी आहे ती काय झालेली असते? परफोरेटेड बाय पोअर्स, सच्छिद्र झालेली असते. कशानं? पोर्न, छिद्राने. एक्झाम्पल म्हणजेच दीज ॲनिमल्स आर कॉमनली कॉल्ड ॲज पोअर बिअरिंग ॲनिमल्स. एक्झाम्पल सायकॉन, यू स्पॉन्जिया, स्पॉन्जिला एटसेट्रा. ही कशाची एक्झाम्पल आहेत? फायलम पोरिफेरामधल्या ॲनिमल्सची. आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन एक एक समजावून घेऊ. फर्स्ट गुणधर्म म्हणजे दीज आर सॉलिटरी दॅट इज लाय अलोन ऑर कॉलोनियल दॅट इज लाय इन कॉलनी ऑर ग्रुप अँड सिडेंटरी दॅट इज अटॅच टू सबस्ट्रॅटम ऑर रॉक्स. म्हणजेच हे पहिलं कॅरेक्टर त्यामधलं आहे पोरिफेराच. काय सांगितलेलं आहे? हे जे ॲनिमल्स असतात ऑल दीज ॲनिमल्स आर सॉलिटरी ऑर कॉलोनियल. म्हणजे सम ॲनिमल्स सॉलिटरी, म्हणजे काय ॲनिमल्स सॉलिटरी असतात, लिव अलोन, एकटे राहतात. सम ॲनिमल्स कॉलोनियल म्हणजे काही ॲनिमल असे असतात जे काय लिव इन कॉलनी ऑर ग्रुप, वसाहतीमध्ये किंवा समूहाने राहतात. अँड सेडेंटरी, सेडेंटरी व्हाय इट इज कॉल्ड सेडेंटरी बिकॉज दीज ॲनिमल्स अटॅच टू सबस्ट्रॅटम ऑर रॉक्स. हे जे सायकॉन, यूस्पॉन्जी या स्पॉन्जीला हे जे ॲनिमल्स आहेत ते शक्यतो एखाद्या आधारकावर, सबस्ट्रॅटमवर किंवा रॉक्स खडकावर काय झालेले असतात? अटॅच झालेले असतात. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टरमध्ये काय सांगितलेलं आहे? दीज आर म्हणजेच दीज ॲनिमल्स आर सॉलिटरी, म्हणजे सम ॲनिमल्स सॉलिटरी दॅट इज लाईव अलोन ऑर कॉलोनियल मीन्स सम ॲनिमल्स कॉलोनियल दॅट इज लाईव इन कॉलनी ऑर ग्रुप अँड सेडेंटरी म्हणजेच ॲनिमल्स अटॅच टू सबस्ट्रॅटम ऑर रॉक्स, खडकावर किंवा आधारकावर अटॅच झालेले असतात. आता नेक्स्ट सेकंड त्यामध्ये असणार कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर मोस्टली मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. मग आता तुम्हाला मरीन वॉटर, फ्रेश वॉटर माहीत आहेच, आठवी नववीला झालेलं आहे. मग मरीन वॉटर मीन्स सी वॉटर, समुद्रातलं पाणी. फ्रेश वॉटर मीन्स रिव्हर वॉटर, पॉन्ड वॉटर, जे गोड पाणी असतं ते. म्हणजे यामधले ॲनिमल्स जास्तीत जास्त मरीन वॉटरमध्ये असतात, सी वॉटरमध्ये, समुद्रात. आणि कमीत कमी कुठं आढळतात? फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यात. म्हणजे सेकंड कॅरेक्टर काय? दीज ॲनिमल्स आर मोस्टली मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. थर्ड कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. दोन्ही डेफिनेशन आपण पाहिलेले आहेत व्हिडिओमध्ये, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स सम ॲनिमल्स शोज सिंगल सेल इन द बॉडी, सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ॲनिमल्स. आणि हे जे ॲनिमल्स आहेत ते कसले आहेत? मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, ज्यामध्ये आपण येतो. म्हणजेच सम ॲनिमल्स शोज टू ऑर मोर दॅन टू सेल्स इन द बॉडी, सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. डेफिनेशन लिहून कधी आत्तापर्यंत घेतली नसतील तर या दोन्ही लिहून घ्या. परत एकदा सांगतो, युनिसेल्युलर सम ॲनिमल्स शोज सिंगल सेल इन द बॉडी, सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ॲनिमल्स. अँड मल्टीसेल्युलर सम ॲनिमल्स शोज टू ऑर मोर दॅन टू सेल्स इन द बॉडी, सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. म्हणजे अनेक पेशींनी बनलेले हे बॉडी असते हे ॲनिमल्सची. थर्ड पॉईंट, दीज ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. फोर्थ, दीज ॲनिमल्स आर डिप्लोब्लास्टिक. हे फर्स्ट क्रायटेरिया आपण बघितलेलं आहे, नंबर ऑफ जर्म लेयर्स, डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स, ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. बट दीज ॲनिमल्स आर डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक म्हणजेच
When some animal shows two layers in the body, that is outer ectoderm and inner endoderm, such animals are called as diploblastic animals. म्हणजेच पोरेफेरा ॲनिमल्स हे काय आहेत तर डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये दोनच फक्त लेयर बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, एक आउटरचा एक्टोडर्म इनरचा एंडोडर्म. म्हणजे फोर्थ कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर डिप्लोब्लास्टिक. नंबर फिफ्थ कॅरेक्टर, बॉडी इज व्हेस शेप्ड ऑर सिलिंड्रिकल. म्हणजे हे जे ॲनिमल्स असतात यांची बॉडी जी दिसते ती कशी भांड्याच्या आकारामध्ये किंवा सिलिंड्रिकल. इकडं एक डायग्राम पाहूया आपण, त्यामध्ये ह्या डायग्राममध्ये पहा ही जी डायग्राम दाखवलेली एखाद्या भांड्यासारखी किंवा एखाद्या सिलिंडरसारखी यांची बॉडी असते. आता नेक्स्ट सिक्स्थ कॅरेक्टर, द सरफेस ऑफ बॉडी इज परफोरेटेड बाय न्यूमेरस मायन्यूट पोअर्स कॉल्ड ऑस्टिया थ्रू विच वॉटर एंटर्स इन टू द बॉडी अँड सिंगल लार्ज ओपनिंग इज प्रेझेंट कॉल्ड ऑस्क्युलम थ्रू विच वॉटर थ्रोन आउट फ्रॉम द बॉडी. आता हे कॅरेक्टर समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला डायग्राम पाहावी लागेल. मग डायग्राम पुन्हा एकदा पाहता काय सांगितलेलं आहे, द सरफेस ऑफ द बॉडी, बॉडी जी सरफेस आहे म्हणजे हे पूर्ण शरीराचं जे पृष्ठभाग आहे, परफोरेटेड बाय न्युमेरस मायन्यूट पोअर्स, लहान लहान त्यामध्ये डॉट दिसत आहेत बघा, ही काय आहेत न्युमेरस असंख्य अशी सूक्ष्म छिद्र आहेत. क्वाड ह्या छिद्रांना काय म्हणतात, तिथं नाव दिलेलं आहे बघा, ऑस्टिया असंख्य छिद्र आहेत त्यांना काय म्हणायचं ऑस्टिया, थ्रू विच वॉटर एंटर्स इन टू द बॉडी, ह्यांच्या मार्फत काय केलं जातं तर बॉडीमध्ये आत पाणी घेतलं जातं. अँड सिंगल लार्ज ओपनिंग, टोकाला बघा टिपला आहे, इथं एक ओपनिंग आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, अशी प्रत्येक पार्टवर तिथं ओपनिंग आहेत. मग सिंगल लार्ज ओपनिंग इज प्रेझेंट कॉल्ड ऑस्क्युलम, ह्याला इथं नाव दिलेलं आहे, त्याला काय म्हटलेलं आहे ऑस्क्युलम. मग त्यामध्ये ते काय करतं काम, थ्रू विच वॉटर थ्रोन आउट फ्रॉम द बॉडी, इथं ऑस्टिया पाणी आत घेतात, ऑस्क्युलम पाणी बाहेर सोडतात. म्हणजेच दोघांची दोन काम आहेत. जर विचारले एक मार्गाला डिफाइन द फंक्शन ऑफ ऑस्टिया किंवा डिफाइन द फंक्शन ऑफ ऑस्क्युलम, तर सांगता आलं पाहिजे फंक्शन ऑफ ऑस्टिया काय करतंय, थ्रू विच वॉटर एंटर्स इन टू द बॉडी, ऑस्टिया मार्फत काय केलं जातं वॉटर बॉडीमध्ये आतमध्ये घेतलं जातं. फंक्शन ऑफ ऑस्क्युलम, सिंगल लार्ज ओपनिंग प्रेझेंट थ्रू विच वॉटर थ्रोन आउट फ्रॉम द बॉडी, आणि त्यांच्या मार्फत काय केलं जातं बॉडीतून पाणी बाहेर टाकलं जातं. म्हणजे सिक्स नंबरचं काय कॅरेक्टर, द सरफेस ऑफ बॉडी इज परफोरेटेड बाय, म्हणजेच त्यांची जी बॉडी आहे ती पृष्ठभाग सच्छिद्र झालेला असतो, कशानं न्युमेरस असंख्य मायन्यूट सूक्ष्म पोअर्स छिद्रांनी, त्यांना काय म्हणतात ऑस्टिया. अँड सिंगल लार्ज ओपनिंग, आणि त्या बॉडीवर एकच मोठं ओपनिंग असतं प्रेझेंट कॉल्ड ऑस्क्युलम, त्याला काय म्हणतात ऑस्क्युलम, थ्रू विच वॉटर थ्रो नॉट फ्रॉम द बॉडी, इथून पाणी आत घेतलं जातं तर इथून पाणी बाहेर टाकलं जातं. एक सिक्स्थ कॅरेक्टर. नेक्स्ट नंबर सेवन्थ कॅरेक्टर बघूया, वॉटर इज सर्क्युलेटेड इन द बॉडी थ्रू कॅनॉल सिस्टीम. वॉटर जे पाणी ते सर्क्युलेट होतं विसरित होतं कशामध्ये बॉडीमध्ये, पण त्याला एक सिस्टीम असते, विच सिस्टीम प्रेझेंट कॅनॉल सिस्टीम. जसे आपल्याकडं नदीपासून कॅनॉल जसे काढलेले असतात तशी यांच्यामध्ये सुद्धा एक कॅनॉल सिस्टीम असते, पाट किंवा कालवा गेलेला असतो. म्हणजे सेवन पॉइंट, वॉटर इज सर्क्युलेटेड इन द बॉडी थ्रू कॅनॉल सिस्टीम. नेक्स्ट नंबर एट, दे शो प्रेझेन्स ऑफ सेंट्रल कॅव्हिटी कॉल्ड स्पॉन्जोसील अँड स्पॉन्जोसील इज इंटरनली लाइंड बाय मेनी फ्लॅजलेटेड सेल्स कॉल्ड कोयानोसाइट्स ऑर कॉलर सेल्स. वन मार्क एमसीक्यू याच्यावर येऊ शकतो, लक्षात ठेवायचं. मग त्यामध्ये यांची जी बॉडी असते ती काय दाखवत असते, सेंट्रल कॅव्हिटी बरोबर मध्यावर एक पोकळी असते, त्या पोकळीला काय म्हणतात स्पॉन्जोसील. व्हाय इट इज कॉल्ड स्पॉन्जोसील, कॅव्हिटी इज कॉल्ड स्पॉन्जोसील बिकॉज दीज कॅव्हिटी प्रेझेंट ओनली इन स्पॉन्ज लाईक ॲनिमल्स. ही जी कॅव्हिटी असते प्रेझेंट कुठं असते तर स्पॉन्ज लाईक ॲनिमल्स, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पॉन्जोसील, म्हणून हिला काय म्हणतात स्पॉन्जोसील.
अँड स्पॉन्जोसील इज इंटरनली लाईन्ड बाय, आणि ती जी कॅव्हिटी असते ते आतून लाईनिंग झालेलं असतं. कशानं? मेनी फ्लॅजिलेटेड सेल्स, अनेक किंवा असंख्य काय असतात, फ्लॅजेला सारखे व्हीप सारखे सेल्स असतात कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात, कोयानोसाइट्स ऑर कॉलर सेल्स. ह्याच्यावर 1 मार्क MCQ किंवा ह्याच्यावर 1 मार्क MCQ. म्हणजेच अनेक फ्लॅजिलेटेड सेल्स असतात त्यांना तिथं काय म्हणतात, कोयानोसाइट्स किंवा कॉलर सेल्स. म्हणजे पॉइंट नंबर 8, दे शो प्रेझेन्स ऑफ सेंट्रल कॅव्हिटी कॉल्ड स्पॉन्जोसील, अँड स्पॉन्जोसील इज इंटरनली लाईन्ड बाय मेनी फ्लॅजिलेटेड सेल्स कॉल्ड कोयानोसाइट्स ऑर कॉलर सेल्स. नंबर 9, स्पिक्यूल्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी फॉर प्रोटेक्शन अँड दीज आर फॉर्म बाय कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. स्पिक्यूल्स काटेरी स्ट्रक्चर्स प्रेझेंट ऑन द बॉडी फॉर प्रोटेक्शन. काट्यासारखं बॉडीवर काय असतं, एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात अनेक, ते कशासाठी असतं, प्रोटेक्शनसाठी. विचारलं तर 1 मार्क आला. राईट द फंक्शन ऑफ स्पिक्यूल. स्पिक्यूलचं फंक्शन लिहा. काय लिहिणार? एक शब्द एवढा लिहायचं, प्रोटेक्शन. बाकी काय लिहिण्याचं गरज नाही. म्हणजे स्पिक्यूल्स लक्षात ठेवायचं, प्रोटेक्शन त्यांचं काम आहे, संरक्षण देणं. अँड दीज आर फॉर्म्ड बाय कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. आणि हे जे स्पिक्यूल्स असतात तयार कशानं झालेले असतात, कॅल्शियम कार्बोनेटने किंवा सिलिकानं. म्हणून ते कसे असतात, हार्ड, टणक. म्हणजेच 9th नंबरचं कॅरेक्टर, स्पिक्यूल्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी फॉर प्रोटेक्शन अँड दीज आर फॉर्म्ड बाय कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. नंबर 10, ड्यूरिंग सर्क्युलेशन सेल्स ऑफ ॲनिमल बॉडी ॲब्सॉर्ब्स फूड, एक्सचेंज रेस्पिरेटरी गॅसेस अँड रिलीज एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स. ज्यावेळी सर्क्युलेशन चालतं त्या काळात ॲनिमल बॉडीमधल्या ज्या सेल्स असतात त्यांचं काम काय असतं, ॲब्सॉर्ब फूड. म्हणजे फूड असेल ते ॲब्सॉर्ब करणं. फक्त कोणत्या काळात, सर्क्युलेशनच्या काळात. एक्सचेंज रेस्पिरेटरी गॅसेस, नंतर गॅसेस जे असतात रेस्पिरेशनसाठी लागणारे ते एक्सचेंज करणं, अदला बदल करणं, बॉडीतून बाहेर टाकणं, बॉडीमध्ये घेणं. अँड रिलीज एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स, आणि त्याच वेळी आणखी काय काम करतात ते सर्क्युलेशनच्या काळात, एक्सक्रेटरी प्रॉडक्ट वेस्ट जे मटेरियल आहे ते रिलीज करणं, बॉडीतून बाहेर टाकून देणं. म्हणजेच 10th नंबरचं कॅरेक्टर काय, ड्युरिंग सर्क्युलेशन सेल्स ऑफ ॲनिमल बॉडी ॲब्सॉर्ब फूड, एक्सचेंज रेस्पिरेटरी गॅसेस अँड रिलीज एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स. नंबर 11th कॅरेक्टर, रिप्रोडक्शन बाय सेक्स्युअल ॲज वेल ॲज असेक्स्युअल मेथड, दॅट इज सेक्स्युअल बाय गॅमिट फॉर्मेशन अँड असेक्स्युअल बाय बडिंग. मग रिप्रोडक्शन दोन्ही टाईपनं चालतं, पुनरुत्पादन सेक्स्युअलनंही चालतं आणि असेक्स्युअलनी. सेक्स्युअल बाय गॅमिट फॉर्मेशन म्हणजेच मेल अँड फिमेल गॅमिट प्रोड्यूस, आफ्टर फॉर्मेशन द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट, आफ्टर युनियन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस अँड आफ्टर फर्टिलायझेशन दे गिव टू बर्थ देअर यंग वन्स, ते त्यांच्या पिल्लांना जन्म देतात. हे कसलं असतं, सेक्स्युअल मेथडनं चालणारं रिप्रोडक्शन म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन अँड असेक्स्युअल बाय बडिंग म्हणजेच बर्ड डेव्हलप ऑन पॅरेंट बॉडी, असा बर्ड डेव्हलप होतो पॅरेंट बॉडीवर आफ्टर कम्प्लिशन ऑफ ग्रोथ, पूर्णपणे वाढ झाली की काय होतो, डिटॅच फ्रॉम पॅरेंट बॉडी, याच्यापासून तो वेगळा होतो अँड न्यू पॅरेंट बॉडी किंवा न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप्ड. म्हणजेच रिप्रोडक्शन बाय सेक्स्युअल ॲज वेल ॲज असेक्स्युअल मेथड. अँड लास्ट नंबर 12, दे हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन, त्यांच्यामध्ये पुनरुत्पत्तीची जी पॉवर असते, शक्ती, ती जास्त असते. बिकॉज असेक्स्युअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस फास्टर दॅन सेक्स्युअल मेथड. म्हणजेच असेक्स्युअल रिप्रोडक्शन हे फास्ट चालतं कुणापेक्षा, सेक्स्युअल मेथडपेक्षा. म्हणून नंबर 12th कॅरेक्टर काय, दे हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ प्रिजनरेशन. त्यातली दोन एक्झाम्पल, सायकॉन युस्पॉन्जिया, कशाची, फायलम पोरी फेराची, हे झाली. आणि जिथं जिथं मी लाईन अंडरलाईन केलेलं आहे ती कॅरेक्टर महत्त्वाची कुठं लिहायची असतात, म्हणजेच विचारलं, राईट द युनिक फीचर्स किंवा सॅलेंट फीचर्स ऑफ फायलम पोरी फेरा, तर ती लाईनिंग केलेली जे कॅरेक्टर आहे ती लिहायची. धन्यवाद.